काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणरायाचे दर्शन घेऊन भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेमध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी 19 एप्रिलला काँग्रेस पक्षाचा AB फॉर्म जर मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, सिकंदर जमादार, सुजय नाना शिंदे हे उपस्थित होते. दरम्यान मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांना उघडपणे सभेत येऊन पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेत. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. भव्य पदयात्रा आणि त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. कितने भी करले सितम प्यार ना होगा कम असं सांगत आपलं काँग्रेस पक्षावर एकतर्फी प्रेम आहे, कितीतरी अन्याय झाला तरी सुद्धा आमचे प्रेम कमी होणार नाही, मात्र आता माघार घ्यायची असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीच माघार घ्यावी असंही विशाल पाटील यांनी सभेत सांगितलंय. भाषण करत असताना विशाल पाटील हे भावनावश झाले. वडिलांच्या सारखं, आजोबांच्या सारखं आपण व्हावं असं वाटणं काही चूक आहे का? प्रत्येक वेळी मीच का गप्प बसायचं? असे सांगत विशाल पाटील पुढे म्हणाले, हे काँग्रेस पक्षातलं बंड जरी असलंय तरी सर्व पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिलाय, असंही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलंय. त्या कार्यकर्त्यांनी बघावं आणि विशालनी सुद्धा आता तुम्हाला सांगितलंच आहे की एक चांगला खासदार होऊन दाखवेन, तर आपल्या सगळ्याच कार्यकर्ते आत्ता जे बरोबर आहेत तर त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आणि बरोबर न्याय देऊन त्यांनी काम करावं असं मला वाटतं. सांगलीतली संपूर्ण रॅली तुम्ही चालत चालला होता, एवढा जोर कसा काय? काय भावना आहेत तुमच्या? नाही नाही, माझ्या भावना म्हणजे मला तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की जेव्हा हे उभे राहिले होते अपक्ष, तर तेव्हाच मला सगळी आठवण झाली आणि आपल्या घरासाठी आता आपण पुढे झालो पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी चालली. नाही, जनतेने उभी केलेली उमेदवारी आहे, जनतेची अपेक्षा होती, त्या अपेक्षा भंग झाला म्हणून जनतेने उद्रेकातून प्रत्यक्ष उमेदवारांना भेटून ही उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह केलेला होता आणि त्याप्रमाणे आत्ता दाखल झाली. तुम्ही बऱ्याच वर्षापासून मला ओळखत आहे, मी वस्तुस्थिती सांगण्यात कमी पडेल का हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. अगदी स्पष्टपणाने सांगितलं होतं हे काय होणार. सांगली जिल्ह्यात आता इथनं पुढं गद्दार राहणार नाही शिल्लक हेही सांगून ठेवतो मी तुम्हाला. शक्यता आहे पण आता ह्याच्यापेक्षा जास्त मी तरी काय करू शकतो. विशाल पाटलांच्या उमेदवारीमुळे काय चित्र पाठिंब्याचं? हां, विशाल पाटलांच्या या उमेदवारीला जिल्ह्यात कितपत पाठिंबा मिळेल? आजच्या गर्दीवरून थोडासा अंदाज तुम्हाला आला असेल, पण चांगल्या पद्धतीने पाठिंबा मिळेल यात काही अडचण नाही. म्हणजे सगळ्या भागातले नेते म्हणजे तर आहेतच, परंतु जनतासुद्धा पूर्णपणाने जागरूक झालेली आहे, चांगला पाठिंबा मिळेल. भाषणात बोलत असताना स्वाभाविक भावना ह्या उफावून येतात. काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे. वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात घराघरापर्यंत काँग्रेस रुजवली, म्हणून काँग्रेसचा उमेदवारसुद्धा लोकसभेला गेल्या 2 निवडणुकीत मागच्या आणि आत्ताच्या येत नसेल तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे. उमेदवार मी असलो पाहिजे असं काही बंधन नाही, आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून तेच प्रत्येकाला सांगत आलेलो की माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबायला तयार आहे. लहानपणापासून मला वाटत असेल की मी राजकारणात यावं, पण मी आधी सांगितले की राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा समझौता करणार नाही. आणि म्हणून जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनीसुद्धा कदाचित माझ्याकडे येऊन मेसेज पाठवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या मशालीकडे या,
राज्य नेतृत्वाकडनं असा कुठला सल्ला आलेला नाही, आणि आला जरी असता तर ह्या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढेही त्याच विचारधारेवर काम करणार. तुम्ही आता म्हटलं बोलण्यासारखं भरपूर काय आहे आणि आज भाषणात आपण बोललेलोच आहे. लवकरच प्रचार गावोगावी सुरू होईल आणि त्यात तुम्हाला त्या त्या भागाचे मुद्दे दिसतील. एक निर्धार आहे की सांगलीला शोभेल असं काम मी करणार, सांगलीला आवडेल असा आपल्याचं वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे. प्रश्न मांडण्यासाठी, निधी खेचून आणण्यासाठी मला वाटते की माझ्यात ती क्षमता आहे आणि निश्चितच लोक माझ्या ह्या उमेदवारीला भरघोस पाठिंबा देतील असं मला विश्वास वाटतो. मला अजूनही विश्वास वाटतो की मलाच ए बी फॉर्म मिळणार. मी सांगितलेलं आहे की आता निर्णय त्यांच्याकडे राहत ठेवला आहे, त्यांनी माघार घ्यायची आहे, आम्ही कामाला लागलेलो आहे. आता अर्जाबाबत क्लॅरिटी करा की काल दोन भरले, काय केलं आणि आज काय केलं, किती अर्ज भरले, कोणकोणते पक्ष आहेत पक्ष? दोन अर्जही काँग्रेस पक्षाकडनं भरलेले आहे. एक अर्ज हा अपक्ष भरला आहे, ही परंपरेनुसार भरला जातो. पण आपल्या माहितीसाठी सांगतो की काँग्रेस पक्षाचा जो अर्ज असतो त्याला ए बी फॉर्म आला नाही तर तो आपोआप अपक्षच होत असतो, वेगळा भरायची गरज नाही. फक्त चिन्हाचं प्रेफरन्स अपक्ष राहायला लागलं, त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी असतात, त्यातला तो भाग आहे. अजूनही एक अर्ज भरायचं आता काम चालू आहे, 3 वाजेपर्यंत तो आता भरला जाईल असं वाटत नाही. तर एखाद दिवस गुरुवारी किंवा शुक्रवारी राहिला 4th अर्ज आपण भरू. जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे, त्यांच्या सह्या असतात, नेत्यांच्या सह्या घ्या लागतात, त्यामुळे एक फॉर्म शिल्लक ठेवलेला आहे. आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगलीत असलेल्या पुतळ्याचं दर्शन घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली आणि तेव्हापासून रॅलीतनं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटत होतो. त्यामुळे काय नेमकं उद्धवजी बोललेत हे आता तुमच्याकडनंच कळते नाही, पूर्ण समजून घेऊन त्याच्यावर बोलूया. आता निवड की ही उमेदवारी अजूनही बदलावी, अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार इथं उभा करायला संधी द्यावी. मी अर्ज भरला असेल, ताकदीर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची, मी माघार घ्यायला तयार आहे. जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत जर असला तरी मी थांबायला तयार आहे. पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावेत. आज माझी वेळ आहे, उद्या अन्यांची. ह्या ठिकाणी विश्वजीत कदम आम्ही सर्व एक संघपणे, संतरा कुटुंब वहिनी असतील, आम्ही सगळे एक झालेलोच आहे. विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील हे विश्वजीत कदमांच्या नेतृत्वाखालती एक संघपणे काम करतायत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही. त्याच्यामागे कोण आहे, का आहे, हा समाचार निवडणुकीनंतर घेऊया. पण लोकांना आवडलं नाही आणि येणाऱ्या निकालात हे दिसून येईल. तुमची उमेदवारी